आपली शक्कल करतो अशा गैरसमजातनं एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या या शिक्षकाविरोधात विद्यार्थ्याच्या आईने MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडच्या मोशे येथील शाळेत ही घटना घडली आहे. शंकर महादेव कोचरे असे मारहाण झालेल्या विद्यार्थीचे नाव असून तो इयत्ता 8वीत शिक्षण घेत आहे. बुधवारी शेवटच्या हिंदी विषयाच्या तासाला शिक्षक कळसाईत हे वर्गात शिकवत होते. कळसाईत यांनी एका विद्यार्थिनीला आडनावाने हाक मारली. त्यानंतर पुन्हा तशीच हाक विद्यार्थ्यांमधून आली. ह्यावर चिडलेले शिक्षक कळसाईत यांनी शंकरनेच आपली नक्कल केल्याचं समजून त्याला छडीने पाठीवर वळ उठेपर्यंत शिक्षा केली. ह्यात शंकर गंभीर जखमी झाला आहे. तसेच शाळा सुटल्यानंतर शंकरलाही घरी जाऊ दिलं नाही. बोराडे वस्ती मोशी या ठिकाणी नूतन महानगरपालिकेची एक प्रशाला आहे. त्या शाळेमधील 14 वर्षाच्या मुलाला शिक्षकांनी मारहाण केलेली आहे. कळसाईत म्हणून हिंदीचे शिक्षक आहेत. तो मुलगा त्या शिक्षकांची नक्कल करायचा, या कारणावरून त्या शिक्षकांनी त्या मुलाला मारहाण केलेली आहे. काल त्या मुलाची गुन्हा नोंदवला, औषध उपचार केलेला आहे त्याच्यावरती आणि तो शिक्षक ताब्यात आहे, तपास चालू आहे. हा IPC 324 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.